of Solapur Rural Police has arrested motorcycle thief and recovered 25 vehicles. The thief has been identified as Parshuram Shivaji More, who is 25 years old, belonged to Kalhipparge of Akkalkot Tehsil. He had been stealing different vehicles including Shine, Bullet, Hero Honda Splendor, Bajaj Pulsar, Honda Unicorn, Passion Pro and several others for the last 5 years. It is said that he was master in stealing Bullet. He has stolen around 25 motor vehicles including 11 from Solapur district and 14 from different districts and states. He has been arrested by rural police and recovered all the vehicles worth ₹11,40,000. Superintendent of Police Manoj Patil reported the detection. Solapur Gramin जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी होत असल्याचे लक्षात आलेले एलसीबीला या चोऱ्यांकडे अधिक लक्ष देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. या अनुसरून एलसीबीचे पीआय सावंत आणि त्यांच्या स्टाफनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही आतापर्यंत 25 मोटरसायकली जप्त करू शकलो. याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या 11 म्हणजे शहरातील 3 आणि ग्रामीणच्या 8 या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातले 6 उस्मानाबाद 3 आणि कर्नाटकच्या 5 अशा 25 मोटरसायकल आपल्याला ताब्यात मिळाले. परंतु तपासामध्ये असं लक्षात आलं की या आरोपींनी या व्यतिरिक्त आणखीन ठिकाणी सुद्धा भरपूर जास्ती चोऱ्या केलेल्या आहेत आणि तिथं हा आरोपी निष्पन्न झालेला आहे. तर ठाण्यामध्ये साधारण 28 गाड्या आणि कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यामध्ये 12 गाड्यांमध्ये हा आरोपी फरार असून या आरोपींकडून तिथे सुद्धा तो फरारी आहे. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सुद्धा 6 गुन्ह्यांमध्ये हा आरोपी फरार असल्याचे निष्पन्न आले. अनेक जणांना असं फसवून हा आरोपी आजपर्यंत परागंद होता. त्याला आता सोलापूर ग्रामीण पोलीस दलांनी अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कोठडीमध्ये. द क्राईम वॉज डिटेक्टेड बाय एपीआय ख्वाजा मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, विलास पारधी अंडर द गायडन्स ऑफ SP मनोज पाटील, अप्पर SP अतुल झेंडे अँड पोलीस इन्स्पेक्टर अरुण सावंत.